हेलिकॉप्टर। संध्याकाळ झाली होती आणि गट्टू चिंकी पार्क मध्ये खेळत होते। किती वेळ झाला ना चिंकी, अजूनपर्यंत बंटी हरी आणि गुड्डी नाही आले। खेळायला उशीर होतोय, जास्त उशीर झाला तर आई ओरडेल। हो गट्टू, मलाही वाटतंय की ते आज उशिरा येतील। काही हरकत नाही, तोपर्यंत आपण खेळूया। चल सांग काय खेळायचं। तेवढ्यात गट्टूचं लक्ष थोड्या अंतरावर पडलेल्या हेलिकॉप्टरवर जात। अरे चिंकी, हे बघ, हे तर एक हेलिकॉप्टर आहे आणि सोबत त्याचा रिमोटही आहे। हो गट्टू, पण हा कोणाचा आहे? जवळ तर कोणीच दिसत नाहीये। तेवढ्यात गट्टू हेलिकॉप्टर उचलून ते उडवण्याचा प्रयत्न करतो, पण हेलिकॉप्टर चाललं नाही। ओ, वाटतंय की हे हेलिकॉप्टर खराब आहे चिंकी, म्हणूनच हे ज्याचं आहे त्याने इथेच सोडलंय, नाहीतर कोणी असं आपलं हेलिकॉप्टर का टाकलं असतं। अरे पण हे तर चुकीचं आहे ना, ही कचरा टाकण्याची जागा आहे का? चल हे एकदा आईला जाऊन दाखवूया, मग तीच सांगेल की आपण ह्याचं काय करायचं पुढे। हा एकदम बरोबर, चल लवकर आईकडे जाऊया। गट्टू चिंकी धावतच जातात आणि घरी जाऊन आईला हेलिकॉप्टर दाखवतात। गट्टू चिंकी, हे चुकीचं आहे, तुम्ही असं कोणाचंही सामान घरी नाही आणू शकत। हे ज्याचं असेल तो शोधत असेल ना? नाही ग आई, आम्ही खूप शोधलं पण कोणीच नव्हतं जवळ, म्हणून तर आम्ही घेऊन आलो। असं आहे? पण माहिती नाही हे हेलिकॉप्टर चांगलंय की खराब आहे। जर खराब असेल तर त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही, कदाचित खराब असल्यामुळेच कोणीतरी टाकलं असेल। गट्टू चिंकी आणि आई बोलतच असतात की तेवढ्यात तिथे बाबा येतात आणि आई त्यांना सगळं काही सांगते। अच्छा चल मला दाखव, मी बघतो यात काय गडबड आहे ते। बाबा हेलिकॉप्टर मध्ये काय गडबड आहे ते पाहत होते आणि गट्टू चिंकी अगदी लक्षपूर्वक बाबांकडे पाहत होते। अरे मुलांनो, हे हेलिकॉप्टर खराब नाहीये, याचा फक्त वायरचा प्रॉब्लेम आहे, थांबा मी आत्ता ठीक करतो हे। एवढं बोलून बाबा हेलिकॉप्टरला ठीक करतात आणि गट्टू चिंकी आनंदाने उड्या मारू लागतात। वा बाबा, कमाल आहे तुमची, तुम्ही तर हे एकदम ठीक केलं। हो बाबा, थँक यू सो मच। वेलकम मुलांनो, पण तुम्हाला खात्री होती ना की आजूबाजूला कुणी नव्हतं ज्याचं हे हेलिकॉप्टर असू शकतं? हो बाबा, आम्ही नीट बघितलं होतं, जवळ कोणीच नव्हतं। हा ठीक आहे, तर मग तुम्ही खेळू शकता हे। गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतात आणि दुसऱ्या दिवशी खेळण्याची आतुरतेनं वाट पाहू लागतात। दुसरा दिवस उजाडतो आणि गट्टू चिंकी शाळेतून येऊन थेट गार्डनमध्ये खेळायला जातात। ते आपला नवीन हेलिकॉप्टर उडवायला खूप एक्साइटेड होते। वाव चिंकी, हे हेलिकॉप्टर किती उंच उडतंय। हो गट्टू, दे आता माझी पाळी आहे। हो चिंकी, फक्त 2 मिनिटं, मग तूच उडव। गट्टू चिंकी हेलिकॉप्टर उडवतच असतात तेवढ्यात तिथे एक मुलगा आपल्या बाबांसोबत येतो। हॅलो, माझं नाव चिकू आहे आणि हे हेलिकॉप्टर माझं आहे। काय, हे तुझं आहे? पण काल आम्ही खूप शोधलं पण तू नव्हता सापडला। हो, आणि हे हेलिकॉप्टर आम्हाला इथेच सापडलं। जर हे तुझं हेलिकॉप्टर आहे तर मग तू काल इथे असं का टाकलं होतंस? सॉरी, काल मी माझ्या हेलिकॉप्टर सोबत खूप वेळ खेळत होतो पण अचानक ते वरती गेल्यानंतर खाली पडलं। मला वाटलं की ते हेलिकॉप्टर आता खराब झालंय, त्याच्यामुळे मी त्याला इथेच टाकून दिलं। चिकू, तू अगदी चुकीचा वागलास, असं आपलं सामान कुठेही टाकायचं नाही। सॉरी बाबा, पुढच्या वेळेस पासून लक्षात ठेवीन। पण मित्रांनो, हे हेलिकॉप्टर तर खराब झालं होतं ना, मग तुम्ही ते ठीक कसं केलं? चिकूचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी हसू लागतात। नाही नाही चिकू, हे हेलिकॉप्टर खराब नव्हतं झालं, ह्याची तर फक्त एक वायर खराब झाली होती जी आमच्या बाबांनी ठीक केली। आता सांग, तू हे उगाचच फेकलंस। गट्टू, चिकूला आपण त्याचा हेलिकॉप्टर परत देऊया। काय, बरं ठीक आहे। हेलिकॉप्टर परत देण्याची गोष्ट ऐकून गट्टू जरा उदास होतो, पण तरीही तो चिकूला हेलिकॉप्टर परत करायला लागतो। नाही नाही मुलांनो, हे हेलिकॉप्टर तुम्ही दोघांनी मिळून दुरुस्त केलंय, त्यामुळे हे तुमचंच आहे, हे आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट समजून ठेवा।
काय खरंच काका आम्ही हे ठेवू शकतो? हो हो मुलांनो, अगदी। अरे वा, थँक्यू काका, थँक्यू चिकू। चला आता आपण एकत्र तिघे मिळून हे हेलिकॉप्टर उडवूया, खूप मजा येईल। हो काय, मी सुद्धा हे उडवू शकतो। मग काय चिकू, हे तुझंच आहे ना? थँक यू सो मच चिंकी, तुम्ही दोघं खूप छान आहात। मग गट्टू, चिंकी आणि चिकू मिळून एक एक करून हेलिकॉप्टर उडवतात। मग घरी जाऊन गट्टू आणि चिंकी आई बाबांना सगळं काही सांगतात। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा।